तर काय पहिली प्रतिक्रिया आहे निकालावर? सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज जी निरीक्षणं नोंदवली त्यातली चार निरीक्षणं आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. एक, भरत गोगावले यांचं प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशीर आहे. दुसरं, राज्यपालांचा वर्तन व्यवहार प्रचंड चुकीचा होता. तिसरं, देवेंद्र फडणवीसांचा अवाजवी आणि बेकायदेशीर हस्तक्षेप यावर कोर्टाने जे ताशेरे ओढले. आणि चौथं, पक्ष म्हणून ते दावा करू शकत नाही. या चारही निरीक्षणांचा जर एकत्रित विचार केला तर त्याची गोळाबेरीज अशी होते की एकूणच हे सरकार बेकायदेशीर पद्धतीने स्थापित झालेलं आहे. आणि अशा बेकायदेशीर सरकारला कदाचित फक्त आज जे होणार होतं ते काही दिवसांनी होईल. थोडासा काळ मिळाला आहे त्यांना बचाव करण्यासाठीचा. परंतु निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयाने आज नोंदवलेल्या निरीक्षणामुळे महाराष्ट्रात तरी हे सरकार कपट कारस्थान करून षडयंत्र करून स्थापित झालेलं आहे ही गोष्ट शिक्कामोर्तब झाली आहे. सरकारवर देखील आणि राज्यपालांवर देखील कोर्टाने ताशेरे ओढले. होय, हे ताशेरे ओढले त्यामुळेच मला असं वाटतं की शिक्कामोर्तब झालं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे एकूण कपट कारस्थान आणि षडयंत्र जे भाजपाकडून रचलं गेलं त्या गोष्टींवरती शिक्कामोर्तब झालंय. राज्यपालांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नसतात हे सुप्रीम कोर्टाने म्हणणं हे स्वतःमध्येच एक मोठं उदाहरण आहे की राज्यपाल कोश्यारी हे किती राजकीय पक्षपाती भूमिका घेत होते. आणि या सगळ्यांमध्ये ज्या काही पद्धतीने आता त्यांनी अध्यक्षांच्या कोर्टामध्ये चेंडू ढकललेला आहे त्यावरून ठीक आहे, आम्ही त्यालाही फेस करायला तयार असू. पण निश्चितपणे आजच्या निकालाने किमान तांत्रिक अडचणी काहीही असतील पण मांत्रिक लोकांनी तयार केलेलं सरकार हे बेकायदेशीर आहे असं म्हणण्याला पुरेसा वाव आहे. ह्याच्यातली महत्वाची बाब मला ही सांगायची की जे शेवटचं वाक्य होतं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना परत मुख्यमंत्री म्हणून बघू शकलो असतो. याचा अर्थ त्याच्या आधी केलेल्या ज्या काही राजकीय कारवाया आहेत हा नैतिकतेला धरून नाही हे त्याच्या एक वाक्यातनं स्पष्ट होत. त्यांच्या परत ते पहिल्याच वाक्यामध्ये असं म्हणतात की चीफ व्हिप मुख्य प्रतोद हा नेमण्याचा अधिकार पक्षाला आहे त्याच्यामुळे सुनील प्रभू हेच व्हिप राहतील. व्हिप हा किती महत्वाचा आहे हे गेल्या 8-10 महिन्याच्या घडामोडींमुळे आपल्याला लक्षात आले. त्यांनी गव्हर्नरच्या प्रत्येक निर्णयावरती टीका केली. प्रत्येक निर्णयावर संरक्षण मागणे म्हणजे पाठिंबा काढणे असं होत नाही असं त्यांनी नमूद केलं. म्हणजे आता ह्याच्या पुढची जी कारवाई आहे सरकार म्हणजे ह्या हे सरकार चालू असताना ते इतर कशावरही नाही तर फक्त डिस्क्वालिफिकेशनवर चालू आहे. बाकीचे प्रश्न आज सुप्रीम कोर्टाने निकालात काढले. आणि मला वाटतं की 99% हे जजमेंट मविया सरकारच्या बाजूने आहे आणि फक्त ते मुख्यमंत्री पदाचा जो राजीनामा आहे त्याबद्दल. आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं होतं की एवढं सगळं झाल्यानंतर नैतिकतेच्या आधारावरती मी मुख्यमंत्री राहणं हे मला मान्य नव्हतं. हा प्रश्न फक्त नैतिकतेचा आणि अनैतिकतेचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या भाषेमध्ये समजून घ्यायचं आणि आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सर्वोच्च न्यायालय अगदी स्पष्ट शब्दामध्ये म्हणतं की हे जे काय राजकीय स्थित्यंतर झाली ती अनैतिक होती. फक्त नैतिकता मानतो कोण हा प्रश्न आहे. आता ते असं आहे की जे आम्ही सगळ्यांनीच समजलं होतं की राजीनामा देऊ नका. पण एखाद्याचा निर्णय असतो, एखाद्याचं मानसिकता असतं, एखाद्याचं मन असतं की माझ्याशी एवढं सगळं झाल्यानंतर मी आता कशाला राहू या पदावर. कदाचित पदापेक्षाही आपली नैतिकता मोठी आहे. नैतिकदृष्ट्या महाराष्ट्राला मला दाखवायचं आहे
की मी सत्तेसाठी लढत नाही, सत्ता ही माझ्या दृष्टीने गौण आहे, हा कदाचित मनी भाव असलेले उद्धव ठाकरे हे राजीनामा देऊन मोकळे आहेत.